नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण फुले संगम KDS 726 मध्ये आलेलो आहोत। तर आजच्या तारखेत आपल्या सोयाबीनला 93 दिवस होते। 93 दिवसानंतर आपलं सोयाबीन फुले संगम 726 KDS कशा प्रकारे दिसते आज ते आपण पाहूया। त्याची भरण अवस्था कशी आहे आणि त्याचे पानं किती हिरवं आहे आणि किती पिवळं पडलं, अशी काय अवस्था आहे आपल्या सोयाबीनमध्ये ते आपण आता बघूया। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। तर शेतकरी मित्रांनो, हे आपलं फुले संगम KDS 726, तर याची भरण अवस्था पाहून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, जवळपास 70% शंग भरलेली आहे शेतकरी मित्रांनो। हे बघा, जवळपास 70% शंग भरलेली आहे, चांगली भरण आहे शेतकरी मित्रांनो। हे बघा, ठस आहे आणि 30% शेंग अजूक भरायची आहे आणि आपलं सोयाबीन अजूकही हिरवंगार आहे आणि वरचे काही 20-25% सोयाबीन आपलं पिवळं पानं पडलेले आहे। ते त्याचं कारण एक की आपल्या शेजारी प्लॉट आहे पराठीचा, त्या पराठीच्यावर पांढरे व्हाईट आणि हिरवे तुडतुडे आले होते, त्याचा पूर्ण आपलं सोयाबीन जास्त हिरवेच्या नंतर अटॅक झाला होता आणि रोज शोषण करणारी कीड जास्त आली होती, त्या कारणाने हे पहिले पानं पिवळे पडले आणि आपण फवारा मारलेला, फवारा मारण्याच्या कारणानं आपलं सोयाबीन पुन्हा एकदा हिरवं पडलेलं आहे। आता जवळपास 8 दिवस होते फवारणीला, तर आपलं सोयाबीन पूर्ण हिरवंगार दिसत आहे आणि पूर्ण हिरवंगार दिसत असल्यामुळे आपलं सोयाबीन भरण अवस्थेत चांगल्या प्रकारे होत आहे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल शेतकरी मित्रांनो, बघून घ्या तुम्ही। हे बघा, अजूकही काही काही शेंगा भरायचेच आहे, खालत बुडाच्या शेंगा भरायचेच आहे शेतकरी मित्रांनो। हे बघा, टथरटा आली आहे शेंगीला आणि ते चांगल्या प्रकारे भरण होत आहे। आता आपल्या सोयाबीनला अजूक 93 दिवस झालेले आहे आजच्या तारखेत। 93 दिवसाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो आजच्या तारखेत। याला काढणीस याला 120 दिवस लागतात पूर्ण। हे फुले संगम 700 KDS आहे। हे बघा, चांगल्या प्रकारे शेंगा आहे। हे बघा, हे बघा, हे बघा, आणि शेंग ठस भरणार आहे शेतकरी मित्रांनो। आता तुम्हालाही माहीत आहे याचा अनुभव, माझं तर पहिलंच वर्ष आहे शेतकरी मित्रांनो। तुम्ही पण शेअर करा ह्या व्हिडिओ, जर तुम्हाला आवडलेला असेल नक्कीच शेअर करा, दुसऱ्यापर्यंत पण दाखवा आणि बेल आयकॉन प्रेस करून। दुसरा काही व्हिडिओ नवीन टाकणार आहोत मी इथे, पहिलं व्हिडिओ तुम्हाला येईन शेतकरी मित्रांनो। आणि आपलं याचं भरण अवस्था जी आहे ते फास्ट होऊन राहिलेली आहे। तर तुम्ही फुले संगम KDS बघतच आहे। हे बघा, चांगल्या प्रकारे भरण आहे। हे बघा, हे बघा, चांगल्या प्रकारे भरण आहे। 3-3, 4-4 दाणी शेंग आहे शेतकरी मित्रांनो। हे बघा, 3 दाणी जास्त आहे आणि 2 दाणी पण जास्त आहे। 3 दाणी 2 दाणी जास्त आहे। हे बघा, चांगल्या प्रकारे आपले शेंग। तर आपल्या झाडाला, एका झाडाला कमसेकम 70 ते 80 शेंगा येतात शेतकरी मित्रांनो। आपलं प्लॉट आहे पूर्ण 8 एकराचा, बघा 8 एकर, याच्यातून 1 एकर पडीत गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो। बघू शकता अजूकही आपल्या सोयाबीनची क्वालिटी हिरवीगार आहे शेतकरी मित्रांनो। बघा, वरचे एकट दुकट पाणी पिवळे पडलेले आहे। तर अशा पद्धतीने आपल्या सोयाबीनला फुले संगम KDS 726 93 दिवस झालेले आहे आजच्या तारखेत। अशा पद्धतीने आपल्या वावरात सोयाबीन दिसायला लागते। हे बघा, फुल ठस शेंग आहे। हे बघा, चांगल्या पद्धतीनं भरण आहे शेतकरी मित्रांनो। हे बघा, शेंड्यावरची शेंग, शेंड्यापासून तर बुडापर्यंत शेंग भरत जातं। पहिले शेंड्यावर, शेंड्याहून बुडापर्यंत येतं। हे बघा, शेंड्यावरचे शेंग ठस अजूकही भरणार आहे शेतकरी मित्रांनो। तर अशा पद्धतीने आपलं सोयाबीन आहे आणि आपला सुया पाहिजे, पुन्हा एकदा सुया सांगतो शेतकरी मित्रांनो। आपला सुया आहे 18 इंचाचा सुया आहे शेतकरी मित्रांनो। तर बऱ्यापैकी आपलं सोयाबीन आलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहतच आहात आता। आणि भरण अवस्था चांगली आली आहे। हे बघा,
याला 5 स्प्रे झालेले आहे शेतकरी मित्रांनो, 6 स्प्रे झालेले आहेत, तणनाशकाचा स्प्रे धरून 6 झालेले आहे। हे बघा फुल ठस भरणार आहे। आता जसजसे मी आता ह्या 93 दिवसाचा व्हिडिओ टाकणार आहे, उद्या 94 दिवसाचा, दिवसावर दिवस व्हिडिओ टाकणार आहे, तुम्हाला मी अपडेट देणार आहे शेतकरी मित्रांनो। अजून काही आपलं सोयाबीन हिरवंगार आहे, आपण तिकडं पण बघूया कसा आहे सोयाबीन। तर आपण जसजसं समोर 8 तासात बघूया, आपण अंदर बघितला आता, तर 8 तासाला हे 8 तास आहे शेतकरी मित्रांनो। 8 तासही पण असे आता पहिले सोयाबीन डाट अवस्थेत दिसायचं, आता विरड झालेलं आहे शेतीमध्ये, कारण की आता भरण भरण होऊन राहिलेली आहे। हे बघा बारीक कया कोणत्याच नाही राहिलेलं आहे। हे बघा चांगली भरण अवस्थेत आहे। हे बघा हे असा जर लाग असला 70-80 जर शेंगा असल्या प्रत्येक झाडाला, आणि लागवडी जर सोयाबीन असलं निश्चितच 12-13 ॲव्हरेज लागतो शेतकरी मित्रांनो। आपल्याला माझी अशी आकांक्षा आहे, आशा आहे की आपल्याला 12 एकरी ॲव्हरेज लागायला पाहिजे, कारण की शेंगा भरपूर आहे, माल भरपूर आहे, आणि सोयाबीन जास्त दाटे नाही, जास्त पतले नाही, मीडियममध्ये आहे, तर आपल्याला ॲव्हरेज पाहिजे 12 एकरी, 14 नाही, 13 नाही, एकरी 12 ॲव्हरेज असं गृहित धरलेलं आहे मी। मला असं वाटतं एकरी आपल्याला 12 ॲव्हरेज लागून जाणार शेतकरी मित्रांनो, एकरी 12। आपलं 8 एकरवर आहे, 1 एकर पडीत आहे, याच्यातलं काही कारण असतं, तिकडं पेरणी झाली नाही आहे, फसण होती पेरणीच्या वेळेस, तर 7 एकर येते हे सोयाबीन। तर एकरी 12 ॲव्हरेज जरी पकडला बारीसाठी 84 म्हणजे 85 क्विंटल सोयाबीन पकडून घ्या, 85 क्विंटल सोयाबीन आपल्याला झालंच पाहिजे, तवाच शेती पुरवडेल शेतकरी मित्रांनो, अन्यथा शेती काही पुरवडत नाही। इथला खर्च करून, इथली मेहनत करून जर आपल्याला ॲव्हरेज नसेल लागेल तर काही कामाची गोष्ट नाही शेतकरी मित्रांनो। तर बघा माल आलेला आहे आपल्या डोळ्यासमोर, माल आलेला आहे, आता ह्या भरणेच आहे, याला ह्या माल कुठेच नाही जाणार शेतकरी मित्रांनो, ह्या भरणे 100% गॅरंटी भरणे आहे, आणि ॲव्हरेज तिथलाच लागणार अशी माझी आशा आहे। हे बघा चांगल्या शेंगा आहे, एका झाडाला जवळपास 70-80 शेंगा आहे, आणि हे इकडं पिवळे जास्त दिसते शेतकरी मित्रांनो, इकडं अटॅक जास्त आलेला आहे, आणि इकडं भरण पण झालेली आहे 8 तासाची, भरपूर भरण झालेली आहे। मी व्हिडिओमध्ये बघतच आहे, तुम्हाला दिसतच आहे शेतकरी मित्रांनो। हे बघा शेंड्यावरची शेंगा पण भरलेल्या आहेत। हे बघा अजून काही भरण चालूच आहे। हे बघा भरण ठस आहे शेतकरी मित्रांनो, चांगली भरण आहे, आणि अजून काही आपलं सोयाबीन हिरोज आहे। अशा प्रकारे आपलं सोयाबीन आलेलं आहे शेतकरी मित्रांनो, हे फुले संगम 700 KDS, आणि छान अशी अति सुंदर पद्धतीने आपलं सोयाबीन आलेलं असं काहीच नाही आहे। आता फक्त निसर्गाची साथ हवी, कारण की सोंगणीच्या वेळेस गंजी लावली, काढणीच्या वेळेस पाणी नको, बस म्हणजे कवटे पडलवले यायचे काम नाही, अशा पद्धतीने आपलं सोयाबीन यायला पाहिजे घरपोस। आपलं सोयाबीन अजून काही हिरवं गच्च आहे, हे 8 तासामध्ये पाहून राहिलो आपण, आणि आता आपण इकडून अंदर घुसू, तर चांगल्या पद्धतीने माल भरण अवस्था होत आहे। हे बघा चांगली आहे, हां चांगली अवस्था आहे शेतकरी मित्रांनो, भरून आहे, भरून राहिला आहे, चांगली आहे। हे बघा हे बघा तांबूस पिवळसर तांबूस शेंगा येऊन राहिल्या, काही झाडं येऊन राहिले शेतकरी मित्रांनो। आता 93 दिवसाचं पीक आहे आपलं आता सध्याच, आणि भरण पण छान होत आहे। हे बघा काही तुम्हाला चपट्या शेंगा दिसत असं नाही, आणि काही भरलेल्या शेंगा दिसत असेल। हे बघा हे आणि हे बघा हे शेंग भरलेली आहे फुल, आणि बाकी चपट्या शेंगा आहे, आणि म्हणजे फुल आहे म्हणजे, आणि आपलं पीक पाक असं दिसत आहे, हिरवं गार आहे अजून काही।
बघू शकता तुम्ही, चांगल्या पद्धतीने सोयाबीन आलेलं आहे आपलं। असा काहीच वांदा नाही आहे शेतकरी मित्रांनो का आपलं सोयाबीन पाणी आल्यावरच भरेल, पाणी न आल्यानंतर भरणार नाही असं काहीच नाही आहे। चांगलं आहे बघा, बस 120 दिवसात हे सोंगणीलाच तयार होऊन जातं, फास्ट भरणार आहे शेतकरी मित्रांनो। आता हे बघा, हे बघा आपल्या मालाला पूर्ण हिडो बघा तुम्ही, शेंगाच शेंगा आहे। हे बघा, हे बघा शेंगाच शेंगा आहे आपल्या झाडाला। हे बघा शेंगाच शेंगा आहे, शेंगाच शेंगा आहे। हे बघा शेंगाच शेंगा आहे आपल्या सोयाबीनला। KDS 726 अशा प्रकारे आपल्या सोयाबीनला लाग आहे आणि 93 दिवस झालेले आहे पूर्ण। तर ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।